मला एक कोल्हापूरची केस कारणीभूत झाली. 1903 साली सुरू झालेली एक जमिनीची केस मी 1989 चालवली. जमीन होती 46 गुंठी. किती? 1 एकर 6 गुंठे जमिनीचं भांडण 86 वर्ष चाललं. आणि मी नोकरीत नवीन होतो. मला सारखं नवीन नोकरीत असल्यामुळे माझ्या डोक्यात एकच विचार यायचा, या एकाच केसवर दोन्ही बाजूच्या वकिलांनी 46 एकर जमीन कुठेतरी खरेदी केली असणार असं ते. मग मी त्यातल्या त्यात जो गरीब दिसला मला चेहऱ्याने, त्या माणसाला मी एक दिवस थांबवला शेतकरी, ते पागोटेवाला शेतकरी. मला मी म्हटलं अरे जमिनीत भांडणं कशाला करता, 1 एकर जमिनीचं भांडण 86 वर्ष करायला परवडत आहे का? त्याने माझ्याकडे बघितलं, माझं वजन तेव्हा 40 किलो होतं. मला म्हटलं साहेब तुम्ही नोकरीमध्ये नवीन दिसताय, बघा एवढी एवढी भारी लोक आहेत आपल्याकडे. मला स्वतःचं असं मत आहे, आपल्या भारतीय लोकांचा शेतकऱ्यांचा ब्रेन फार भारी आहे. खरं सांगतो मी, अशी माणसं जर स्वातंत्र्याच्या दिवशी आपण निर्यात केली असती म्हणजे काही माझ्याकडे एवढ्या सुंदर आयडिया तुम्हाला पुढे जर धंदा वाढवायचा असेल तर 10 माणसं स्वातंत्र्याच्या दिवशी रशियामध्ये, 10 अमेरिकेमध्ये, 10 इंग्लंडमध्ये जर टाकली असती ना आपण, तर तिकडं जाऊन त्यांनी थॅचरबाईच्या जमिनीला कोड लावला असतो. ट्रम्पच्या जमिनीच्या रस्त्यातला बांधावर त्यांनी मसबा उभा केला. रशियाच्या अध्यक्षाच्या उसाच्या गाड्या रस्त्याने जाऊ नये म्हणून रस्त्यात रात्रीचं पाणी सोडलं असत. काय भारतीय माणूस करी असा तो शेतकरी. मला पहिल्या मिनिटाला त्याने सांगितलं, साहेब तुम्ही नोकरीत नवीन दिसताय. खरं सांगू का? म्हटलं जमीन माझी नाहीच आहे का नाही रे? म्हणजे ही केस सुरू झाली ना तेव्हा ती मामलेदार कचेरीत सुरू झाली. त्यातनं ती गेली प्रांताकडे, तिथनं गेली MRT, त्यातनं गेली हायकोर्टात, त्यातनं गेली सुप्रीम कोर्टात, परत खाली आली मग डिस्ट्रिक्ट कोर्टात आली, तिकडनं परत दोनदा सुप्रीम कोर्टात गेली. 1500 पानाच्या फायली झाल्या 5. आणि शेवटचा निकाल तर फार गमतीशीर होता. प्रकरण फार गुंतागुंतीचे दिसते, पुन्हा कोणीतरी वाचावे. मला काहीच काम नाही म्हणून मी ते वाचले. 1500 पानामध्ये 1200 पानं पुढची तारीख द्यावी. तारीख देणारे साहेब पण लय हुशार होते. ते म्हणायचे माझी बदली झाल्यावरच केस चालली पाहिजे, 3 वर्षानंतरची तारीख. अशी केस 86 वर्ष चालली. आणि केसची गंमत एवढी भारी, दोघांचे पण ओरिजिनल शेतकरी मेले होते. त्याचाच मुलगा नातू आणि याचा नातू, दोघांचे पण ओरिजिनल वकील मेले होते. सबनीस वकील मेले की ज्युनियर सबनीस, आणि पाटील वकील मेले की ज्युनियर पाटील, असं वकिलाचा पण नातू प्रॅक्टिस, सेम केस. मला सारखं वाटायचं यार हे काय बरोबर चाललेलं नाही. मग मी दुसऱ्या आठवड्यात दुसऱ्या शेतकऱ्याला थांबवलं, म्हणजे कसं काय परवडत आहे तुला? मला म्हटलं साहेब तुमचं बरोबर आहे. माझ्या आजोबांनी केस सुरू केली आणि जरी तुम्हाला जमीन 46 गुंठे दिसत असली तरी आजोबा 27 वर्ष सुप्रीम कोर्टापर्यंत भांडली. ते मेल्यावर माझे वडील परत 35 वर्ष भांडत होते. वडील मारताना मी 66 साली त्यांना हातात हात देऊन शब्द दिलेला आहे. राहिलेली 50 एकर जमीन विकावं लागली तरी चालेल, पण या केसमधून मी माघार घेणार नाही. आता हे कॉम्प्रोमाइज, लोकन्यायालय वगैरे सगळे कार्यक्रम आहे ना, काही शक्यच नाही आपल्या डोळ्यापुढे, बरोबर आहे. आणि ह्या केसमुळं मी खरं लिहायला लागलो की मला असं वाटायचं की हे शेतकऱ्यापर्यंत पोचायला पाहिजे. आणि मी 12 मतीत असताना 96 साली शेतकऱ्यांनो सावधान नावाचं एक पहिलं पुस्तक लिहिलं एवढंच. आणि त्याचा आज एवढा विस्तार झाला की त्या वर्षानंतर मरेपर्यंत एक पुस्तक लिहायचं शेतकऱ्यासाठी असं ठरवलं मी. आणि या वर्षी माझं 2019 19वं पुस्तक प्रसिद्ध होईल. असा दुसरा एक गमतीशीर किस्सा सांगणार आम्ही तुम्हाला की आपल्याकडं माणसं किती ग्रेट आहे आणि ह्याचा जमिनीचा तुमचा एवढा संबंध आहे. नाशिकमध्ये असताना
ग्रामपंचायत कायद्याच्या मी 150 केस चालवले बघा, साधा एक ओळीचा कायदा केला बरं का, आमदार लोकांना वाटलं कायदा केला की लोक वाचतील. कायदा काय, ज्या ग्रामपंचायत सदस्याला तिसरे अपत्य होईल त्याला आता राजीनामा द्यावा लागतो, बरोबर आहे ना सभापती मॅडम, आहे असा कायदा. तर इगतपुरी मधला म्हणजे सुरगाण्यामधला एक बारका शेतकरी बरं का, म्हणजे सरपंच 26 वर्षाचा सरपंच, त्याची केस माझ्याकडे सुरू झाली. मी त्याला म्हटलं कशाची केस आहे, तर होतं मुलांची केस आहे. किती मुलं आहे तुला असं सांगायचं नसतं साहेब, म्हटलं समोर विरोधी पार्टी बसली. म्हटलं मग तू काय करणार, म्हटलं मला वकील द्यायचा आहे. म्हणजे वकिलाला कसं करणार, तुला मुलं किती, तू त्याच्या कानामध्ये सांगणारच, बरोबर आहे ना. ते मला सांगितलं तर एक फाईल माझी कमी होती, दोन वकिलाचे पैसे वाचतात. असं चालत नाही साहेब म्हणला, त्यालाच राजकारण म्हणते. असं मिनटाला आम्हाला शिकवणारी एवढी माणसं आहेत की मला सारखं असं वाटतंय साखर संकुलच्या पुढं अजून एक पुतळा उभा करायला, बांध करणारा माणूस, खोटं मृत्यूपत्र करणारा माणूस, वारीला जाण्यापूर्वी दुसऱ्याच्या रानात पाणी सोडणारा माणूस, बरोबर आहे की नाही, दुसऱ्याचा ऊस स्वतःच्या नावावर घातणारा माणूस, असे सगळ्यांचं मिळून एकच पुतळा आपण उभा करू. आणि मग हा सरपंचाने वकील दिला, सगळ्यात अडाणी सरपंचाचा सगळ्यात शिकलेला वकील, आणि या दोघांच्या मध्ये तो बॉन्ड रायटर, असे तीन ब्रेन एकत्र झाले. आणि त्या तिघांच्या ब्रेन मधून जे रसायन बाहेर आलं त्याचं नाव आहे ऍफिडेव्हिट. भारतीय माणसाचा सगळ्यात आवडता कागद कोणता असं मला कोणी म्हणलं ना, तर ते नवनाग पोथी, बायबल, रामायण, महाभारत, हे काय खरं नाही. ऍफिडेव्हिट हाच भारतीय माणसाचा सगळ्यात आवडता कागद आहे. त्याला जर मी असं म्हटलं ना की कलेक्टर ऑफिस कोणी बांधलं, माझ्या आजोबांनी बांधलंय, असं ऍफिडेव्हिट लिहून देणारे 100 लोक तर मला मी एक तासात तुम्हाला मिळवून देते. आणि मग ऍफिडेव्हिट काय केलंय पहा, त्याला मी आता तिथून नाशिक सोडून 10 वर्ष झाली, त्यातला एक शब्द पण मी विसरलेलो नाही. ऍफिडेव्हिट काय आहे, मी नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्यातल्या अमुक गावचा सरपंच म्हणून 2005 साली निवडून आलो हे खरे आहे, पण देवा शपथ खरे सांगतो की तिसरे मूल मला झालेले नसून ते माझ्या बायकोला झाले. मला तरी ह्या वाक्याचा अर्थ अजून कळाले नाही, त्याचा शोध घेत मी फिरतो सगळीकडे. एवढा सरपंच भारी होता, 4 मुलींनंतर 5वा मुलगा झाला. गावातल्या गावात राहून विरोधी पार्टीच्या सरपंचाला, माजी सरपंचाला हे कळायला 3 वर्ष लागले. केवढा ग्रेट माणूस आहे बघा, त्यांनी 3 नंबरची मुलगी झाली ना इगतपुरीला ठेवली मामाकडे, 4 नंबरची मुलगी झाली चाळीसगावला ठेवली, 5व्या वेळी डिलिव्हरीच्या वेळी विरोधी पार्टीचा हरलेला सरपंच आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जायचा, किती तारखेला डिलिव्हरीला, आणि मग माझ्याकडे केस दाखल झाला. आणि त्याच्या पुढचा पॅरेग्राफ ऍफिडेव्हिट मधला अजून डेंजरस आहे, मी आणखी खरे सांगतो की, म्हणजे मागाचं खरं विसरून जावा साहेब, आमच्या गोडाऊन मध्ये काय काय भरलेलं आहे. मी आणखी खरे सांगतो की माझ्या बायकोला झालेले तिसरे मूल माझ्यापासून झालेले नाही, त्याची योग्य ती चौकशी ऍडिशनल कलेक्टर शेखर गायकवाड साहेबांनी करावी, असं माझं नाव घालून. असं असल्यामुळे लोक म्हणतात सुमीच यायला पाहिजे, आणि म्हणून मी अजितदादांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, आणि तुमच्या कारखान्याच्या सभासदांना उदंड यश मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. येत्या काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त आनंद निर्माण व्हावा, आणि साखर कारखान्याच्या माध्यमातून तो अजून वाढत जावा, अशा प्रकारची शुभकामना व्यक्त करतो. धन्यवाद.